मित्रांनो नमस्कार. एकांत रायडरच्या 26व्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत. एक शहर जसं मोठं होतं ना, तसं अनेक गावातून, इतर शहरातून किंवा इतर राज्यातूनही लोकं आपल्याकडे खेचून घेतात. मग ही लोकं या मोठ्या होणाऱ्या शहरात येतात आणि आपापले नशीब आजमावतात. तुमचा नशिबावर विश्वास आहे का? नसेल तर तुम्ही माझा तो गोष्ट नशिबाची हा व्हिडिओ पाहू शकता. याची लिंक मी वरती देतो. तर असे अनेक लोक कामधंद्यासाठी या वाढत्या शहरात येतात. यात स्थानिक व्यापारी आपल्या मित्रपरिवारातील व्यापाऱ्यांना कळवून खास बोलून देखील घेतात. एस्पेशली गुजराती मारवाडी कम्युनिटीमध्ये हे आपल्याला जास्त दिसतं. गुजराती मारवाडी कम्युनिटी ही उद्योगधंद्यामध्ये जास्त पुढे दिसते. ही लोक आपल्यातील लोकांना उद्योगात आणून एकमेकांना छान मदत आणि सहकार्य देखील करतात. पुण्यात देखील तुम्हाला अनेक गुजराती मारवाडी धंदे करणारी लोकं मिळतात. अशाच एका उद्योगाचे नाव म्हणजे न्यू नारायण खमण. मित्रांनो, ढोकळ्याला गुजराती भाषेत खमण असे म्हणतात. मी तर असं पण ऐकलं आहे की खमण आणि ढोकळा वेगवेगळा असतो. ढोकळा हा ड्राय असतो आणि खमण हा ढोकळ्याचाच प्रकार, पण त्यावर साखरेचे पॉइंट लागतात. मला माहीत नाही हे खरं आहे का नाही किंवा हे बरोबर आहे का नाही. तुम्हाला जर कोणाला माहीत असेल तर याबद्दल मला खाली कमेंट करून कळवा. माझ्या घरी हा ढोकळा एकदा पार्सल आणला होता. तेव्हा मी पहिल्यांदा न्यू नारायण खमणचा ढोकळा आणि त्यांचा सामोसा पण ट्राय केला होता. ढोकळ्याची अतिशय सुंदर चव, एकदम फ्रेश आणि एकदम सॉफ्ट. लिटरली तुम्ही हाताने एका स्पंजसारखं त्याला तुम्ही दाबू शकत होता. आणि चव तर मस्तच, एकदम छान गोडसरपणा आणि एकदम माइल्डली तिखटपणाचा एक परफेक्ट बॅलन्स होता त्या ढोकळ्यामध्ये. यांची मित्रांनो चटणी जी आहे ना, ती फार स्पेशल असते. त्याची चव तर लाजवाब आणि यांचा समोसा तर एकदम उत्कृष्ट. आपण हे सगळं ट्राय करणार आहोत. मी फॅन झालो तेव्हापासून यांच्या ढोकळ्या आणि समोस्याचा. तसं मित्रांनो, मी समोसा वगैरेचे व्लॉग करण्याच्या मनस्थितीत नव्हतो. पण मग मागे आपण एक वडापावच्या कंपॅरिझनवाला व्लॉग केला होता, मग म्हणालो या समोस्याने आपलं काय घोडं मारलं आहे याचा पण करूयात. आणि म्हणून आज मुद्दाम न्यू नारायण खमणला चाललो आहे. तिथून आपण घरी सर्वांसाठी पार्सल आणणार आहोत. वडापाववाला व्लॉग तुम्ही पाहिला आहेत का? जर नसेल पाहिला तर त्याची पण लिंक मी वरती देतो, पाहून घ्या. मस्त पुण्यातील 5 वडापाव त्यांचं आपण कंपॅरिझन केलं आहे त्या व्लॉगमध्ये, तर तो व्लॉग तुम्ही नक्की पहा. ओके मित्रांनो, आपण पोचलोय न्यू नारायण खमणला. इथे बरेच गुजराती स्नॅक्स मिळतात, जसा टोमॅटो ढोकळा, सँडविच ढोकळा, चायनीज समोसा वगैरे. पण मी आलोय ते त्यांचा खास नॉर्मल ढोकळा आणि नॉर्मल समोसा पार्सल घेण्यासाठी. इथे येण्याअगोदर मित्रांनो, मी सहज या न्यू नारायण खमणचे रिव्ह्यूज पाहत होतो. याचे रिव्ह्यूज पाहताना माझे एका महिलेने दिलेल्या रिव्ह्यूकडे लक्ष गेले, कारण तिने तक्रार करत एक नेगेटिव्ह रिव्ह्यू दिला होता की इथल्या लोकांनी पार्सलमध्ये कमी चटणी दिली आणि जास्त दिली असे खोटे सांगितले. कसं आहे ना मित्रांनो, 100 पॉझिटिव्ह रिव्ह्यूजमध्ये एक नेगेटिव्ह रिव्ह्यू हा पटकन दिसून येतो. याच महिलेने अजून एक नेगेटिव्ह रिव्ह्यू दिला होता की इथली लोक ही मगरूर आहेत आणि त्यांना गिराईक जास्त झालं आहे वगैरे वगैरे. या दोन्ही तक्रारी पाहून मला एवढे नक्की कळले की त्या महिलेचं काहीतरी बिनसलं होतं आणि त्यामुळे मुद्दाम हा नेगेटिव्ह रिव्ह्यू दिला असं एक मला जाणवलं. पण मग शंका कशाला, खात्रीच करून घेऊ असे म्हणत मी ढोकळा आणि समोसा पार्सल घेताना अजिबात त्या लोकांना सांगितलं नाही
की मला चटणी जास्त हवी किंवा कमी हवी. म्हटलं बघूयात किती देत आहेत न सांगता ते. इथली कामं करणारी लोकं सगळी नॉर्मल वाटली. गर्दी होती म्हणून प्रत्येकजण आपापल्या ग्राहकाकडे ऑर्डर बघत होता. माझी ऑर्डर घेणारा एकदम छान आणि जॉली माणूस वाटला. काही वाईट वागणूक वगैरे वाटली नाही. मित्रांनो, हे सांगण्याचं तात्पर्य असं की सोशल मीडियाच्या रिव्ह्यूजवर पूर्णपणे भरोसा किंवा विश्वास करू नका, विश्वास ठेवू नका. स्वतः अनुभव घ्या आणि मग एक आपलं मत बनवा. बऱ्याच वेळा लोकं आपला इगो दुखावला गेला ना की सोशल मीडियाचा वापर करतात. सोशल मीडियावर त्या जागेबद्दल वाईट बोलतात आणि त्या व्यवसायाचं नाव खराब करतात. असो, मी आपले सगळे मस्त पार्सल घेतले आहे. आता चला घरी जाऊयात आणि हा खाऊ एन्जॉय करूयात. तर हा आहे आपला संध्याकाळचा खाऊ, मस्त ढोकळा आणि साधा समोसा. ढोकळ्याचा आणि समोस्याचा साईज बघा मित्रांनो. समोसा मला वाटतं 20 रुपयाचा होता आणि ढोकळा पण 70 रुपये पाव होता. मी सगळ्यांना पुरेल म्हणून अर्धा किलो आणला आहे. ढोकळ्या आणि समोस्यासोबत मिळतात आपल्याला 2 गोष्टी, मिरची आणि यांची स्पेशल चटणी. चटणीची एक गंमत सांगतो मित्रांनो. मी अनेक वर्षांपूर्वी जेव्हा इथे ढोकळ्याची चटणी खाल्ली होती ना, तेव्हाची ही गोष्ट आहे. मित्रांनो, या चटणीकडे पाहून मला ती मुळीच घ्यावीशी वाटली नव्हती. कारण आपल्याला नेहमी ढोकळ्यासोबत ती आपली लाल चिंचेची चटणी बघण्याची सवय आहे. आणि ही कशी हिरवी की देव जाणे कुठल्या रंगाची चटणी बघून माझं मनच करत नव्हतं तेव्हा ती घ्यायची. पण सगळेच खाऊन कौतुक करायला लागल्यावर मी म्हटलं आपलं थोडं चाखून बघूया, खाऊन बघूया म्हणून खाऊन पाहिली. आणि मित्रांनो, मी चकितच झालो. मित्रांनो, ती चटणी एवढी झकास लागत होती ना, तो समोसा आणि ढोकळा मी कमी खाल्ला आहे आणि चटणीवरच जास्त तुटून पडलो होतो. तेव्हापासून मी यांच्या या चटणीचा मस्त फॅन झालो आहे. तर आता बघूया, ती बाई जे म्हणत होती ना की चटणी कमी देतात वगैरे वगैरे, ते खरं आहे का नाही? मित्रांनो, ढीक भरून चटणी दिली आहे बरं का. ॲक्च्युली आमचं सगळं खाऊन 2 पॅकेट चटणी उरली होती. मी म्हणालो नव्हतो तुम्हाला, लोक उगाच बदनाम करतात आणि बदनाम करण्यासाठी काही पण बोलतात. असो, चला आपण लक्ष केंद्रित करू या आपल्या आजच्या खाऊकडे. चला सगळे खाऊयात आणि प्रत्येकजण तुम्हाला प्रतिक्रिया देईल. यांची चटणी ही काहीतरी स्पेशल असते, ती अशी बाहेर दुसरीकडे कुठे मिळत नाही. त्यात बहुधा डाळ दही वाटत नाही, काही थिकनेस आणि चव एक वेगळीच असते. जे इतर पुदिना किंवा खोबरं दाणे असं याचं काही कॉम्बिनेशन वाटत नाही, पण डाळ आणि अजून काहीतरी आहे वेगळं. छान ठीक असते तर चव तर लाजवाब.
बऱ्याच दिवसांनी खाल्ला. सुपर. तर मित्रांनो, असा होता आपल्या संध्याकाळचा खाऊ. मी ॲड्रेस आणि गुगल मॅप लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलीच आहे. तुम्ही जर या भागात असाल किंवा जाणार असाल तर नक्की ट्राय करा. न्यू नारायण खमणचा ढोकळा आणि समोसा, त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे ढोकळे आणि समोसे मिळतात. समोसाचा विषय निघाल्यावर मी तुम्हाला एक गंमत सांगतो. मी त्यांचा चायनीज समोसा ट्राय केला होता, मला विशेष काही आवडला नाही. पण या साध्या समोसापेक्षा आज जास्त गर्दी मला त्या चायनीज समोसाच्या काउंटरवर दिसली बरं का. कदाचित लोकांना फार आवडत असेल त्यांचा हा चायनीज समोसा. समोसा हा ओरिजिनलच बेस्ट काय म्हणता, पण माझ्या सांगण्याकडे जाऊ नका. तुम्ही एकदा ट्राय करून बघू शकता आणि मग तुमचं मत बनवा. आणि तुम्हाला कुठला समोसा आवडतो ते मला कमेंट करून कळवा. मी नेहमी म्हणतो तसं हा व्लॉग आहे गप्पा मारण्यासाठी, आणि या मला तुमच्याबरोबर किंवा तुमच्यासोबत गप्पा मारायला जाम आवडतात. यावरून आठवलं मित्रांनो, एकांत रेडर आता फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि थ्रेड्सवर पण आला आहे बरं का. या सोशल नेटवर्क प्लॅटफॉर्मवर पण तुम्ही एकांत रेडरला फॉलो करायचं विसरू नका. लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिल्याच आहेत. चला मित्रांनो, आजचा हा व्लॉग आपण इथेच थांबूयात. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब नसेल केलं तर आजच सबस्क्राईब करा, नंतर तुम्ही ते करायला विसरून जाता. व्लॉग फारच आवडला असेल तर घरच्यांसाठी इथून समोसा आणि ढोकळा घेऊन जा. चला भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. नमस्कार.